बालकाचे धाडशी कार्य, चक्क बिबट्यालाच खोलीत बंद केले. बिबट्याला कैद केलेल्या धाडशी मोहित अहिरनं सगळं सांगितले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील भायगाव जाजूवाडी परिसरातील ही घटना आहे. साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात मोहित अहिरे हा लहान मुलगा मोबाईल बघत बसला होता. त्याचवेळी बिबट्या थेट आत आला आणि आतील बाजूस जात होता. तितक्यात मोहितने सावधगिरी बाळगत ताबडतोब खोलीचा दरवाजा बंद केला आणि बाहेर निघून गेला. ही घटना वन विभागाला कळताच वन विभाग कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पकडून नेले व पिंजऱ्यात डांबले. या घटनेमुळे मोहितच्या धाडसाचे कौतुक मात्र सर्वत्र होत आहे. पहा काय सांगितले मोहितने या घटनेबद्दल. आपण पाहत रहा निर्भीड समाचार. हा बेटा, तुझं नाव काय आहे, नेमकं काय प्रकार घडला, काय? माझं नाव मोहित विजय आहे. मी ऑफिसात बसलेलो होतो. म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक कॉट आहे, त्याच्यावर मी बसलेलो होतो. बिबटे आला, सळंग गेला. मग मी पाहिलं, जोरात जोरात त्याचा आवाज येत होता. मी पाहिलं, फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून गेला. तू लावला का दरवाजा? हो. बरं, नंतर मग कोणाला कळवलं, काय झालं? घरी गेलो, पप्पांनी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडे आले स्वेटर बनते. तुला भीती नाही वाटली का ते सगळं करत असताना? एवढी नाही.